आपण पाहणार आहोत पूर्ण संख्यांच्या खालील गणितीय क्रियांसंदर्भातील सहाय्यक गुणधर्माबाबतचे गैरसमज गैरसमज एक सहाय्यक गुणांच्या संदर्भात खालील विधानांपैकी कोणते विधान बरोबर आहे पूर्ण संख्या म्हणजे होल नंबर साठी बेरीज म्हणजे ॲडिशन आणि गुणाकार म्हणजे मल्टिप्लिकेशन सहायक म्हणजे असोसिएटिव्ह आहे हे समजण्यात अडचण आल्याने सहाय्यक गुणधर्माचा वापर चुकीच्या प्रकारे केला जाऊ शकतो आणि कंसात आठ अधिक चार दोन ला आठ अधिक अंशात चार गुणीले दोन च्या बरोबर मानले जाऊ शकते असे समजून पर्याय एक असे चुकीचे उत्तर दिले जाते सहायक गुणधर्माची योग्य जाण नसल्याने उत्तर म्हणून पर्याय दोन निवडण्यासारख्या चुका होऊ शकतात पूर्ण संख्यांना भागाकार सहाय्यक नाहीये मात्र कित्येकदा भागाकाराची प्रक्रिया सोपी करण्यासाठी गुणाकाराचा वापर केला जातो ह्या गैरसमजातून पर्याय तीन असे उत्तर दिले जाते सहाय्यक गुणधर्म नीट कळला असेल तर पर्याय क्रमांक चार असे योग्य उत्तर दिले जाते गैरसमज दोन एका शाळेत एकूण नऊ खोल्या आहेत आणि प्रत्येक खोलीत पंचवीस बाक आहेत जर एका बाकावर प्रत्येकी दोन विद्यार्थी बसले असतील तर शाळेत एकूण किती विद्यार्थी आहेत या प्रश्नाला रमेशने कंसात नऊ गुणिले पंचवीस गुणीले गुणी दोन अशा प्रकारे सोडवले आणि गगनने नऊ गुणिले कंसात पंचवीस गुणीले गुणी दोन अशा प्रकारे सोडवले कोणाला सहजतेने उत्तर मिळाले असेल साधारणतः सहाय्यक गुणाला निरर्थक समजून त्याकडे दुर्लक्ष केले जाते आणि गुणाकाराला दिलेल्या क्रमातच सोडवले जाते दिलेल्या उदाहरणाला कंसात नऊ गुणिले पंचवीस गुणिले दोन अशा प्रकारे सोडवणे योग्य आहे कारण आधी नऊ करावे लागेल आणि नंतर आलेल्या उत्तराला म्हणजे पंचवीस चा असो किंवा दोनशे पंचवीस गुणिले दोन चा असो दोन्ही कठीण नाहीये परंतु सहाय्यक गुणधर्माचा योग्य प्रकारे वापर केल्यास ह्यांना सोप्या पद्धतीने सोडवले जाऊ शकते म्हणजे आधी पंचवीस आणि दोन चा गुणाकार सहज केला जाऊ शकतो ज्यामुळे पन्नास एवढे उत्तर मिळेल नंतर नऊ आणि पन्नास चा गुणाकार करू ज्याचे उत्तर चारशे पन्नास अगदी सहज मिळू शकते म्हणून गगनला सहज उत्तर मिळते रमेशला नाही आज आपण पाहिले पूर्ण संख्यांच्या खालील गणितीय क्रियांच्या संदर्भातील सहाय्यक गुणधर्माचे काही गैरसमज